चलाची संकल्पना अनयाने लाकडाने तयार केलेल्या त्रिकोणांचा वापर करून नृत्य करणाऱ्या मूर्ती तयार केल्या एक दिवस तिला तिची मैत्रीण रीटा हिने अशा दहा नृत्य करणाऱ्या मूर्ती तयार करण्याची विनंती केली त्या तयार करण्यासाठी अनयाला किती त्रिकोणांची गरज असेल या नृत्य करणाऱ्या मूर्तीकडे काळजीपूर्वक नजर टाका अनयाने ती तयार करण्यासाठी नऊ त्रिकोणांचा वापर केला आहे त्यामुळे दहा नृत्य करणाऱ्या मूर्तींसाठी अनया नऊ गुणिले दहा बरोबर नव्वद त्रिकोणांचा वापर करेल रीटाच्या काकूने नृत्य करणाऱ्या मूर्ती पाहिल्या आणि तिला त्या इतक्या आवडल्या की तिने असे पन्नास नग तयार करण्याची विनंती केली अनया या पन्नास नृत्य करणाऱ्या मूर्तींसाठी किती त्रिकोणांचा वापर करेल एका मूर्तीमध्ये अनया नऊ त्रिकोणांचा वापर करते त्यामुळे पन्नास मूर्तींमध्ये अनया बरोबर नऊ गुणिले पन्नास बरोबर चारशे पन्नास त्रिकोणांचा वापर करेल अनया पन्नास नृत्य तयार करणाऱ्या मूर्तींमध्ये चारशे पन्नास त्रिकोणांचा वापर करेल एका नृत्य करणाऱ्या मूर्तीमध्ये अनया वापरत असलेल्या त्रिकोणांची संख्या निश्चित आहे तरीही तिच्याद्वारे वापरल्या जाणाऱ्या त्रिकोणांची संख्या ही ती तयार करत असलेल्या नृत्य करणाऱ्या मूर्तींच्या संख्येनुसार बदलत असते त्यामुळे आपण असे म्हणून याला सामान्य रूप देऊ शकतो जर अनयाने एन नृत्य करणाऱ्या मूर्ती तयार केल्या तर तिला नऊ गुणिले एन त्रिकोणांची गरज असेल